ओके हसतच नाही आहे. हां स्माईल कर, स्माईल कर. गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र. तुम्हा सर्वांना गुढी पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. सो प्लीज, काय सकाळ झाली आहे आणि आता मी चालले आहे मार्केटला. सो मला श्रीखंड बनवायचं आहे. आज घरीच बनवणार आहे, नेहमी मी विकत आणते. सो आधी एकदा खूप आधी केलेलं मी लग्नाच्या आधी बनवलेलं मम्मीकडे असताना. आज ते चक्का मिळतो जो श्रीखंड असतात तेच आणायला चालली आहे. चला, आज वातावरण खूप चेंज वाटतंय गुढीपाडव्यानिमित्त. ऊन पण नाही, एवढं वेगळंच आहे. तर आपण सुधा डेअरीमध्ये पोचलो आहे, चक्काच घ्यायचं. तर सुधा डेअरीची मिठाई, लस्सी, परत चक्का खूप म्हणजे खूप फ्रेश आणि छान असतं. तुम्ही पण कधी आलात का नक्की घ्या चुनाभट्टीमध्ये. पुढे विचारला तर सुधा डेअरी स्टेशनजवळच आहे. तिथला चक्का घेतला, आता घरी जायला निघाले. चला, तर आपलं श्रीखंड रेडी झालं आहे बघा. तर संध्याकाळ झाले, आम्ही मस्त असे रेडी झालो आहे. सो या गाऊनवर आपल्याला फोटोशूट करायचं राहिलं होतं. सो त्यासाठीच चाललो आहे किशोरी, मी आणि कृषिका. कृषिका इकडे बघ. बघत पण नाही, ते हसतच नाहीये. स्माईल कर, स्माईल कर. हॅपी बर्थडे टू यू. काहीच फोटोशूट करून नाही दिला. चला घरी, चला एकदम फोटो काढले ते मी पोस्ट करते. तर कितवा माझा अजून एक फोटोशूट होता तेव्हा पण किशोरीला चौथा का तिसरा महिना होता. बिचारी एवढ्या उन्हात ना आली होती माझ्यासाठी आणि आता पण तिला आठवा चालू आहे, म्हणजे चार दिवसांनी संपणार आहे. तेव्हा पण आपल्या काय शब्दावर येते, तिथं जायचं आहे, तिला पण बाहेर जायचं आहे. आज बिचारी आल्यास तिला मी अचानक सांगितलं की फोटोशूट करायचं, तिचा पण करायचा होता. तरी मी नंतर करते पण माझ्या हा आठ दिवसात आपण करून घ्यायचं आहे ते, कारण की आता लवकरच होईल. सो आवड तिथं पण लवकरात लवकर फोटोशूट करून घेतो आणि माझ्यासाठी येते ती आणि करिश्मा पण. चला, तर मी आणि कृषिका मार्केटला जायला निघालो आहे. तर आज आपल्या इथे चुनाभट्टीमध्ये बजरंग दल यांनी रॅली काढली आहे, एक ऑर्केस्ट्रा पण आहे. सो आपल्याला रस्त्यात दिसेलच. तर आम्ही चाललो आहे मार्केटला साडीच्या दुकानात. मम्मी येते आहे, ती कृषिकाने मस्तपैकी तिची ड्रेसिंग चेंज नाही पण माझी झाली आहे. चला, ती बा आई आली, आई आली, आई आली. जा जा, तर आपण साडीच्या दुकानात आलेलो आहोत. चल बाई, पण मस्त आहे ग. मगाशीच मार्केटमधनं आली आणि आपली रॅलीसुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. पूर्ण चुनाभट्टीमध्ये होती, बजरंग दल यांनी काढलेली. सो आपल्या मुक्तादेवीचा फोटो वगैरे होता, शिवाजी महाराजांचं होतं. परत आपलं वेगवेगळे म्हणजे ड्रेसिंग करून आज लोक ती गुढीपाडव्यानिमित्त खूप छान वाटलं ते.
सो तिथून आले आणि पप्पी शिकायला झोप आलेली. सो त्यामुळे ब्लॉग काढताना आला रस्त्याला पूर्ण माणसं होती आणि रिक्षाने पण येऊ शकत नव्हती, त्यामुळे पटापटीला चालत घेऊन आले. तर आज श्रीखंडाची रेसिपी नक्की बघा आपल्या प्रणालीस किचन चॅनलवर. आणि आजचा पूर्ण दिवसभरातला ब्लॉग कसा वाटला ते पण नक्की सांगा. आपण भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय, गुड नाईट.